राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दहा गुण दिले जातात त्याच धर्तीवर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दहा गुण द्यावेत अशी मागणी राष्ट्रीय छात्र सेनेच्या ऑनररी मेजर डॉक्टर रुपा शाह यांनी केली आहे कुलगुरूंना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दहा गुण देण्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे या संदर्भात राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या ऑनररी मेजर प्राध्यापक डॉक्टर रुपा शहा आणि अधिकारी मेजर गुगा मालती यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांची भेट घेतली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गुण देण्याची मागणी यावेळी कुलगुरूंकडे करण्यात आली शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं एकोणतीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी घेतलेल्या एका निर्णयाद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षात दोनशे चाळीस तास आणि सात दिवसांचं निवासी शिबिर पूर्ण केलं तर त्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुणपत्रिकेत प्रोत्साहनपर दहा गुणांची वाढ करण्याचं नमूद करण्यात आलं वास्तविक अशाच प्रकारचा निर्णय राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्र सैनिकांबाबत न घेतला जाणं हे अन्यायकारक असल्याचं प्राध्यापक डॉक्टर रुपा शहा यांनी संबंधितांना कळवलं होतं याबाबत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला होता काही मोजक्या विद्यापीठांनी त्याबाबत निर्णय घेतलाय पण राज्यातील सर्वच विद्यापीठांनी असा निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर रुपा शाह यांनी केली आहे मित्रांनो दोन हजार दहा साली एन एस एसला दहा मार्क दिले गेले तेव्हापासून आजपर्यंत याचा पाठपुरावा हो करते मी मंत्रालयामध्ये राजभवनला सगळ्या कुलगुरूंना एकच विनंती करते जसे तुम्ही त्यांना दहा मार्क देता तसेच तुम्ही एन सी सीच्या द्या आपण जर विद्यार्थ्यांना दहा मार्क दिले तर विद्यार्थी अधिक क्षमतेने अधिक कार्यक्षमतेने कॅम्प मध्ये काम करतील प्राईम मिनिस्टर बॅनर महाराष्ट्राने सतरा वेळा मिळवला मी तर असं म्हणेन तो सत्तावीस सदोतीस वेळा मिळवला जावा पण हे केव्हा होईल जे महाराष्ट्र सरकारने या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनाही दहा मार्क देण्याची तरतूद केली तर